सबस्क्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला आज मैसूर बोंडा बनवायचा आहे, तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूया। हा मैदा घेतला एक वाटी चाळून, हे तांदळाचं पीठ पाव वाटी घेतलं आहे, दही घ्यायचं आपल्याला एक वाटी किंवा अर्धी वाटी घेतलं तरी चालतं। हा बेकिंग सोडा आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी, मीठ आहे चवीनुसार घेतलं आहे, तेल घेतलं आहे आणि लागलं तर आपण हे पाणी वापरणार आहोत। तर आपल्याला आता बॅटर तयार करून घ्यायचं आहे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। मैदा घेतला आहे आपण चाळून एक वाटी, हे तांदळाचं पीठ पाव वाटी, सोडा बेकिंग सोडा हे आपण प्लेन करणार आहोत। तर तुम्हाला तिखट पाहिजे असले तर मिरची थोडी टाकायची, आलं टाकायचं किसून आणि कोथिंबीर, मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। खूप छान लागतात ओल्या चटणीबरोबर नारळाच्या। मिक्स करून घेऊया आपण हे पीठ। आता आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण दही घेऊया एक पळी। दही किंवा ताक असले तरी चालते, पावणा वाटी दही घेतलं आहे मी। मिक्स करायचं आहे आपल्याला ह्या पीठामध्ये। पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आणि पीठ आपल्याला आपण भाज्याचं पीठ तयार करतो त्याप्रमाणेच करायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं। बॅटर आपण तयार करून घेऊया, लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून। छान बॅटर आपण तयार करून घेतले, अजिबात त्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये, एकदम प्लेन झालं पाहिजे। आता हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं आपण ठेवून देऊया। आता 10 मिनिट झालेले, आपण झाकण काढूया। आपलं पीठ छान मिक्स झालं आहे, याप्रमाणे असं पीठ ठेवायचं, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही। आता आपण याचे कोंडे सोडून घेऊया तेलामध्ये। पाण्याचा हात लावायचा आहे आपल्याला, तेल तापत ठेवलेले आपण। आपल्याला पाहिजे त्या आकारात लहान मोठे असे बोंडे तयार करायचे। मस्त फुलत आहेत अगदी छान। मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे सोनेरी रंगावरती छान। पलटी करून घ्यायचे, किती मस्त झालेत बघा। दोन्ही बाजूने चांगले खरपूस तळून घेऊया।
छान सोनेरी रंगावर आपण हे तळून काढले बोंडे काढून घेऊया. गॅस मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला. आता आपल्याला हे दुसरे टाकून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण आता सगळे तळून घेऊया, फ्राय करून घेऊया तेलामध्ये मस्त. बोंडे आता आपण मस्त तळून घेतलेत लाल रंगावर. गॅस बंद करून घेऊया आपण आणि काढून घेऊया पटकन तेलातून. मस्त छान असे करायला सोपे आणि कमी साहित्यात होणारे मैसूर बोंडे आपले तयार आहेत खाण्यासाठी. आणि प्लेन केलेत आपण, याच्यामध्ये आपण मिरची किंवा जिरं किंवा अद्रक असं काहीच वापरलेलं नाही. तर आपल्याला आवडत असेल तर आपण टाकू शकतो. कोथिंबीर टाकायची थोडी. आणि हे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खूप सुंदर लागतात किंवा सांबाराबरोबर. तर नक्की तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा आणि असेच प्लेन बोंडे करून बघा, मैसूरी बोंडा करून बघा.